औसा तालुक्यातील बाणेगाव ग्रामपंचायत शिपायाला जातीवाचक शिबिगाळ व मारहाण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। किल्लारी पोलिसात शिपायावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा व मारहाण प्रकरणी कोणतीच तक्रार न घेतल्याचा उपोषणकर्त्याचा आरोप। लातूर दिनांक 15 मार्च, किल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत बाणेगाव येथे ग्रामपंचायत शिपाई श्रीपाल निळकंठ कांबळे याला जातीगावाचक शिबिगाळ करून मारहाण करत गाडीवर बसवून नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न गावातीलच 5 जणांनी मिळून केला असल्याचा आरोप करत श्रीपाल कांबळे हा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 15 मार्च रोजी आमरण उपोषणास बसला आहे। या प्रकरणी किल्लारी पोलिसांनी कोणतीच तक्रार दाखल करून घेतली नाही असेही त्यांनी सांगितले आहे। दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 सुमारास गावातीलच 5 जण घरी शिरून ही मारहाण केली असून श्रीपाल कांबळे याला गाडीवर उचलून नेत जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे। तर श्रीपाल कांबळे याच्यावरच भादवी 354 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोपही या उपोषणकर्त्याने केला आहे। तो या 5 जणांपासून माझ्या जीवितास धोका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय उपोषणाला बसला, काय नेमकं मागणे आपलं? माझं नाव श्रीपाल निळकंठ कांबळे, गाव बाणेगाव, तालुका औसा, जिल्हा लातूर। माझ्यावर माझ्या आणि माझ्या मित्रावर खोटा गुन्हा दाखल केला आहे 354 किल्लारी पोलीस स्टेशनमधून। कारण ते खोटा गुन्हा दाखल करायचं, मी ग्रामपंचायतमध्ये सेवक या पदावर असल्यामुळे सगळा पाया रचलेला आहे। या पदावरून काढण्यासाठी मला गावातील काही सरपंच, उपसरपंच, अजून काही 3 जण आहेत, त्या लोकांनी सगळा पाया रचून माझ्यावर हे खोटा आरोप लावलेला आहे। दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शिवशंकर मोरे, महादू सूर्यवंशी, पोपट गाडेकर, बबू सूर्यवंशी, दत्तातौर हे 5 जण माझ्या घरी आले आणि लाताबुक्क्या चापटाने मला मारहाण केली, गच्चीला धरून वडत बाहेर काढले, जातीवाचक शिवीघाळ केले आणि त्यांच्या गाडीवर बसून मला तळणी जुन्या गावामध्ये नेले, तिथं मारण्याचा प्रयत्न केले। शिवशंकर मोरे हे म्हणत होते की डोक्यात धोंडा घाल मरून जाऊ दे, पुन्हा ती त्यातल्या एकाने नको म्हणले, पुन्हा किल्लारी पोलीस स्टेशनला दाखल करू, तिथं काय ती बघू ह्याचं म्हणले, तिथं घेऊन गेले आणि माझ्यावर आरोप केले, खोटा गुन्हा दाखल केले। मग मी 4 दिवस भीतीपोटी कुठंच काय केलो नाही। पुन्हा 4 दिवसानंतर किल्लारी पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो तर किल्लारी पोलीस स्टेशनचे PI केदार साहेब म्हणतात की तू आरोपी आहेस, मी तुझा गुन्हा घेत नाही, तू येऊ नको माझ्याकडे। मी अनुसूचित जाती मातंग समाजाचा असल्यामुळे या इतर जातीय 5 लोकांकडून माझ्या जीवितास धोका आहे। मी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे यासाठी बसलो की ह्या 5 लोकांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा तात्काळ दाखल करून मला न्याय द्यावा। दरम्यान किल्लारी पोलिसांना या प्रकरणी माहिती विचारली असता गावातीलच इंदुबाई म्हाळाप्पा गाडेकर वय 40 राहणार बाणेगाव तालुका औसा या महिलेच्या फिर्यादीवरून श्रीपाल निळकंठ कांबळे वय 27 राहणार बाणेगाव तालुका औसा व तानाजी निवृत्ती कोव्हाळे पाटील वय 27 राहणार हरेगाव तालुका औसा यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नोंद 86/2024 कलम 354 अ 34 भारतीय दंड विधान संहिताप्रमाणे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा रजिस्टर झाला असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले आहे। घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असेल लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा। आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।